नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा. मंडळी, यस, पुन्हा आपण आलेलो आहोत कॅनडाला. यस मंडळी, 11 वाजलेत हे जागा. सो जवळच आणि मागे तुम्ही बघता सीएन टॉवर मागेच आहे. सो आपण डाऊन टाऊनमध्ये यावेळी राहतो आहे, आपण सीएन टॉवरच्या जवळ राहतो आहे. सो तुम्हाला कळेलच, नंतर मी दाखवेन घराची टूर देईन. सो आता आपण चाललो बँकेमध्ये, जरा बँकेची कामं ती करूया आणि थोडं तुम्हाला डाऊन टाऊन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर किती छान आयके सीएन टॉवर आहे आणि त्या पुरवायला कशा सगळ्याच उंच 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 दोन्ही सगळ्या ऑफिसेस आहेत तिथे बऱ्याचपैकी. आणि सर्वात मेन म्हणजे बघा, आमच्या जवळ तिथे अरोमा हे एक रेस्टॉरंट आहे, इंडियन रेस्टॉरंट आहे. स्ट्रीट कार असं डाऊन टाऊनला भरपूर तुम्हाला स्ट्रीट कार झाल्यामुळे रस्त्यावरती इतिहास वगैरे त्याचे रूळ आहे, तर त्याच्यावरून ही स्ट्रीट कार चालते. चला आता आपण जरा पुढे जाऊया. सध्या वॉकिंग भरपूर होते इथे आल्यानंतर, कारण का तुम्ही भरपूर चालता, वॉकही भरपूर आहे आणि मेन म्हणजे डॉलर्स फार जातात जरा प्रवासाला इकडे आणि जो खूप थांबावं लागतं. सो त्याच्यामुळे जरा चालणंच प्रिफर करतो, चालणं पण होतं बाकी तुम्ही सगळं आपल्याला बघता येतो फिरता येतो. चला आता आपण जरा बँकेत जरा. यस मंडळी, आता वाजले 11:30 आणि बघा इथे घड्याळ्या मोठं आणि 11:30 वाजले की जे आवाज बघा सांग घड्याळ्याचे, आता ते डोक्यात मोठे वाजलेले आहे. कार बघा, वाव, भारी कार आहे की नाही. सिटी हॉल आहे, टोरंटोचं सिटी हॉल आहे, त्यामुळे सिटीमध्ये आत्मा सिटी हॉल आहे, ओल्ड सिटी हॉल म्हणतात त्याला. टोरंटोच्या सिटीमध्ये एकदम मधोमध आहे, ओल्ड कन्स्ट्रक्शन सुंदर आहे. बँकेत गेलो होतो, ATM गेलो होतो, थोडेसे पैसे काढायचे होते. सो ते काढून आणले आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलो आणि आता आपण आलेलो आहोत नॅथन फिलिप्स म्हणून जे आहे तिथे टोरंटो लिहिले. तुम्ही बघितलं असेल टोरंटो, तुम्ही कॅनडा सर्च केलं गुगलवरती तर तुम्हाला टोरंटो लिहिलेले भरपूर फोटो येतात आणि तिथे छानपैकी लोकं फोटो काढतात, सुंदर फोटो काढतात. एक टोरंटोमधलं फिरायचं ठिकाण आहे, सो तुम्हाला ते दाखवतो. तिकडे आलो मी, आपण नॅथन फिलिप्सला आलेलो आहोत सर्वात अट्रॅक्शन, छानपैकी जे कॅनडाचे टोरंटोचं अट्रॅक्शन आहे. इथे बरीच लोकं येतात फिरण्यासाठी, येतात आज सॅटरडे संडे, जास्त एवढी लोकं आली दिसत नाही आहेत. अजून फिरण्याचा मोसम चालू आहे, थोडीशी फार थंडी उंडी आहे ना, तो थोडी लोकं आहेत, जास्त लोकं नाही आहेत. सांगतो दादा, समोर टोरंटो लिहिलं आहे, रात्रीचं खूप छान असतं, इथं पूर्ण लाईट असते आणि टोरंटोचं लाईटमध्ये छान दिसतं. आपण कधीतरी येऊया इथे संध्याकाळीसुद्धा, छान दिसतं, सगळे लोक छान फिरायला येतात. सो लवकरच येऊ आणि समोर तुम्ही बघता ही सिटी हॉल आहे, सिटी बिल्डिंग आहे आणि हे जे आहे ते मग असं मला असं हे जुनं सिटी हॉल आहे.
आणि ते सगळं म्हणजे हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं तर आपल्या इथे आहे. तसं तोरंतचं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे सगळे राजकारणी मंडळी इकडची जे आहेत ती सगळी तोरंतची इकडे बसतात. सो एक मध्यवर्ती ठिकाण आहे, सिटी हॉल आहे हा, आणि छानपैकी लोक एन्जॉय करतात. मी पण एन्जॉय करा म्हणजे आता भरपूर असे कॅनडाचे व्हिडिओज येणार आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत. सध्या आपण आज आपला पहिला दुसरा आठवडा आहे. सध्या आपण सगळं खाणं बिणं चालू आहे इकडे, सगळ्याचं घर सेटअप करण्यात आलं आहे. सो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. तो मंडळी जाता आता हे मटन पिलीस दिसत आहे, ते तुम्हाला करत असं वाटलं नक्की चांगला मंडळी. चला मी घेऊ आपण आता. आणि तिकडे तुम्हाला दिसतो आपली टी सी एस कंपनी, टाटाची कंपनी आहे. सो टी सी एस हे आपल्या टाटाचं ऑफिस इथे आहे. तो आपल्या इंडियन कंपन्यासुद्धा, आय टी कंपन्यासुद्धा इथे भरपूर आहेत. टी सी एस झाली, कॉग्निझंट झाली, त्यांचे ऑफिसेस आहेत इथे, के पी एम जी झाली, असे असे बरेच ऑफिसेस आहेत. नुकसान खुले तिकडे के पी एम जी दिसते. सो अशा तऱ्हेने भरपूर आहेत कंपन्या म्हणजे इकडे आय टी कंपन्या भरपूर आहेत. चला पुढे निघू आता, बराच वेळ झाला. यस, बसलेलो आहे स्ट्रीट कारमध्ये. मगाशी असं तुम्हाला बोललो जरा स्लो चालू आहे, काहीतरी काम चालू आहे पुढे, त्याच्यामुळे जरा स्लो चाललेली आहे आपली स्ट्रीट कार. त्याच्यामुळे बरीच लोकं उतरली आणि उतरली आणि आता चालत चाललेली आहे. पण आपल्या जरा पुढे जायचं होतं, त्याच्यामुळे आपण काम चालू पुढे वळून मग नंतर पुढे जाईल. बघूया आता समोरचं व्ह्यू बघा, मस्त दिसतो. चर्च आहे कुठंही छानसं मोठं, भारी आहे. आणि आता असे स्ट्रीटला असे मस्त वेगळी फुलं लावलेली असतात आणि जरा ऊन आहे ना, त्याच्यामुळे लोक जरा छान तिथे फिरायला लागले. चर्च उतरून नंतर बघूया. हे बघा सुंदरसं चर्च आहे. येस, सो आपण आलेलो आहोत नो फ्रिल्समध्ये. हे बघा इथे नो फ्रिल्स आहे. हा फ्रंट स्ट्रीट रोड आहे, समोर तुम्हाला सी एन टॉवर पण दिसतो. सरळ येऊन मग नंतर इथे नो फ्रिल्स आहे. आपण बसने आलो होतो, थोडासा जरा चुकलो रस्ता, पण गुगल मॅपने बाईने आपल्याला आणि सोडलं बरोबर. थोडंसं बस आपली दुसरीकडे गेली, काहीतरी ऑफ रूट होतं, काहीतरी काम चालू होतं, त्याच्यामुळे दुसरीकडून आली. मग जरा चालत चालत शोधत आलेलो. सो आपण आलेलो आहे नो फ्रिल्सला. चला नो फ्रिल्समध्ये जाऊया, जरा सामान खरेदी करूया आणि मग परत घरी जाऊया. चला येस. सो मंडळी, नो फ्रिल्समधून तर घेऊन झालेलं आहे आपलं सगळं. थोडं बघा, म्हणजे माझ्या एकट्या पुरतं असं दोन बॅग मध्ये घेतले, म्हणजे थोडंसं टोमॅटो, थोडीशी भाजी, थोडंसं इंडियन. नो फ्रिल्समध्ये मिळतं थोडंफार इंडियन सामान, थोडंफार हे घेतलेलं आहे. आणि नो फ्रिल्समध्ये कसं काय माहिती आहे का, बाहेरच्या पेक्षा जरा स्वस्त मिळतं. इथे चिप्स झाले किंवा बाकीचं जे आणखी मटेरियल झालं तर ते स्वस्त मिळतं. सो म्हणून जरा नो फ्रिल्समध्ये आलो होतो, जरा घेतलेलं आहे. आणि असा काही नजारा आहे आता बाहेरचा. वाजलेत माहिती आहे का, 3:30 वाजलेले आहेत आता. आपण मगाशी मी बसने आलो होतो, पण आता काय झालं की बसचा रूट हा बंद आहे, काहीतरी काम चालू आहे. त्याच्यामुळे आता मी जरा चालत चाललो इथून काहीतरी 20-25 मिनटं दाखवते. सो आता चालत चाललो आहे, नंतर बघूया आपण पुढे बस भेटली का. पण असा स्ट्रगल असतो मंडळी बाहेरच्या देशामध्ये आलं की सगळं अरेंज करावं लागतं, सगळं असं लगेच कधी भेटत नाही. आपल्या इथे इंडियामध्ये आम्ही नेहमी सांगतो की इंडियामध्ये गेलं की आपण गाडी काढली की कुठेही जाऊ शकतो, पटापट कुठेही जाऊ शकतो. टू व्हीलर काढली की असं फोर व्हीलर्स काढायची गरज नसते. पण इथे तसं नाही आहे, इथे तुम्हाला टू व्हीलर्सवर चालवायची असेल तर इथे तर टू व्हीलर खूपच महाग आहे आणि ती पण आत्ता आता 2-3 महिने चालू शकतो. पण फोर व्हीलर जरी पाहिजे असेल तरी त्याच्यासाठी लायसन आणि हे ते सगळं बरंच काय काय आलं. आणि इथे शॉप्स पण थोडेसे लांब लांब असतात. सो भरपूर चालावं लागतं, स्ट्रगल असतो पहिला. आणि हा स्ट्रगल आता तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे माझा, कारण सध्या तर मी एकटाच आहे. मी काय करतो हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. सो नक्की 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 आपले पूर्ण सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडतील. चला आता निघूया. आता मी जास्त शूट करत नाही, कारण माझ्या हातात दोन्ही हातात बॅग आहेत ह्या ग्रोसरीच्या. तर चला आता घरी जाऊ आणि नंतरच भेटू.
चलो पुढे जायच्या अगोदर तुम्हाला आणखीन एक स्टोर दाखवतो. इथे रब्बा म्हणून हे स्टोर आहे, एशियन स्टोर आहे, आणि इथे बऱ्यापैकी एशियन सगळं मिळतं इथे. तो ते आहे, आणि इथे इथे टोरंटो लायब्ररीसुद्धा आहे. तो आपण लवकरात लवकर इकडे येऊया. आणि हे बघा, असं उंच बिल्डिंग आहेत, मस्तपैकी पानं आलेली आहेत आता झाडांना. चला आता आपल्याला या साईडला जायचं, आणि तो बघा तिकडे सी एन टॉवर आहे. येस, सो मंडळी फायनली आपण घरी आलेलो आहोत. आता वाजलेत डबल जाम. येस, सो आता वाजले 4:30, आणि 4:30 वाजता आपण 4 वाजता काहीतरी घरी आलो. येताना चालत यावं लागलं. सो दमलो जाम, 1.5 किलोमीटर चालायचं होतं. सो मी मगाशी तुम्हाला म्हटलं की इथे भरपूर चालावं लागतं. आपल्या इंडियासारखं इथे 2-व्हीलर काढली आणि निघालो असं प्रकार नाही आहे. सो खूप चालावं लागतं. चालणं सध्या खूप होतं आहे माझं, आणि पहिलं स्टार्टिंगचं फेज आहे ना. सो त्यामुळे ते सगळं स्ट्रगल फार असतो. आपल्याकडे कार नाही आहे, का 2-व्हीलर नाही आहे, परत घरात काही सामान अजूनपर्यंत काय नाही आहे. सो सगळं हळूहळू जमवणं चालू आहे. ते सगळं येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. सो मंडळी आता हा व्हिडिओ इथे संपवतो. मी थोडासा व्हिडिओ झाला आहे, थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला मी की मी आल्यानंतर, कॅनडाला आल्यानंतर कशी लाईफ चालू आहे. थोडंसं आजूबाजूचं टोरंटो डाऊनटाऊन दाखवलं. आत आत्ता आपण डाऊनटाऊनला राहतो आहे, तर ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये, येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सो आत्ताचा व्हिडिओ मी इथे थांबवतो. कॅनडाला का आलो, वेदिका येणार आहे का, मुलं येणार आहेत का, हे सगळं तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. मी कुठे राहतो, पर आपलं हे नवीन घर कसं आहे, कुठे आहे, कसं आहे, सगळं तुम्हाला कळणार आहे. फक्त मला थोडासा वेळ द्या, जरा घर सेटअप करू द्या, मग तुम्हाला सगळं सांगतो आणि दाखवतो. मला स्वतःला सेटअप होऊ द्या, 1 आठवडाच झाला मला येऊन. सो मंडळी हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. कॅनडाची भरपूर माहिती तुम्हाला मिळणार आहे. अगोदर सुद्धा दिली होती, नंतर आपण इंडियाला गेलो, नंतर परत कॅनडाला आलो, आणि जी पहिली स्ट्रगल असते, पहिलं कसं असतं, सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. चला मंडळी, बाय बाय, टेक केअर, आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय बाय.